मराठी हॉटस्पॉट। हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। दुसऱ्याच्या बोलण्याचा वेळोवेळी अनादर करणे हे मूर्खाचं लक्षण। जीवन तो विमृत पंचव्याशन परिकीर्ति दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्य सेवक। हा सेवक म्हणजे दास, हा सुद्धा जिवंत असून मेल्या जमा। अरे पण त्याच्यात फरक आहे का? मुलाने चाकरी करिता तरीच चाकर म्हणती तत्वता। पगार ठरवून नोकरी केली तर नोकर। आता पुढचे शब्द, मुलाने चाकरी करिता तरीच चाकर म्हणती तत्वता, मोल न घेता चाकरी करिता उपकारक म्हणती तया। तू वेगळे, परमार्थातलं वेगळे। गोंदवलेकर महाराज त्यांच्याकडे बरेचसे यात्रेच्या निमित्तानं यायचे, हावसे गावसे नवसे सगळे, आणि काही काही त्याच्यातले मठातला तांब्या फुलपात्र पदात शबनम मध्ये घालून तिकीट वसूल करून यायचे। तिथला सेवक वर्ग, महाराज हे चोरटे काही काही तांब्या नेत, कोणी फुलपात्र कोणी पदात नेऊ दे का यात्रे करू, त्या माझ्या लेखी आहे। आणि आम्ही तुम्ही सुना वा महाराज कायम राबतो तर आम्हाला पदवी सुनाची, आणि तीन दिवसाकरता येतात त्यांना पदवी लेखीची। अरे लेख तीनच दिवसाकरता येते, कायम असते ती सून। अहो पण ते फुलपात्र तांब्या परत नेऊ दे, लेखीचा स्वभावच आहे चोऱ्या करणं। नाही, ह्या लेखी आईला विचारून नेतात, पण या यात्रेकरू लेखींचा माझ्यावर एवढा विश्वास आहे न विचारता शबनम मध्ये घालून नेतात। तरी त्यांना पदवी लेखीची आणि जन्म प्राप्त तो सुना। अरे तुम्हाला कळत कसं नाही, सासू नेल्यावर किती मनापासून मुलगी रडली तरी तिजोरीची चावी सुनाच्या ताब्यात येते। अगदी तसंच आहे, हित आहुत जगाचे, बाकी कोणालाच हित माहिती नाही, आपल्या मायबापाला सुद्धा नाही। हित नाही ठावे जननी जनका, केले काय त्यांनी लावेला दावेला लौकिका चार तेही, तेची माझे हित करीत सकळ। इंगळे बाबा ते पूर्वी पाटलाच्या गोठ्या पडक्या वाड्यात शाळा पूर्वी पहिल्या वर्गाला विद्यार्थी 12 वर्ष वयाचे असायचे, 12-13 तरी काही बिना कपड्यानंच यायचे। आताही काही खुशारक्या मारतात ना महाराज काय, आता 6 महिन्याच्या लेकराला नाही जन्माला आल्या आल्या किती किती ड्रेस असतात मुलांना, 12 वर्षाचा होतो तरी कपडे नव्हते तसाच फिरत होतो। ते काय नवल आहे गर्भ होते का त्याला? काही काही तर म्हणतात 5 दिवस लग्न झालं महाराज माझं, मग काही काम होते का नाही बाकीचे जुन्या गोष्टी त्यांच्या गोष्टी आहे का? तुम्ही तुझं वय काय असेल ते जुने असायच्या पाटलाच्या वाड्यामध्ये, आणि मग पावसाळ्यात म्हणजे ते शेकोटी पेटवायचे गडीत आणून बसायचे गडी ते हात शेकत, आणि मग चर्चा। चर्चा म्हणजे ते वेदांताची अध्यात्माची नाही, तुझं काय वय असेल आता एकमेकाला? तो म्हणायचा काय तसं सांगता येत नाही, पण चांदणीला शेपूट फुटलं तेव्हा मिशा आल त्या मला काय हिशोब लावता तुम्ही याचा सांगा ते थोडा उशीर लागला पण तरी फायदा झालाच। ते 10-12 वर्ष वयाचे विद्यार्थी पहिली दुसरीला असायचे, तिथं जुनाट मूर्ती गणपतीची होती। पुढचं कळलं तुम्हाला आता, गुरुजीच्या आधी दुपारी जेवण करून पोरं आली शाळेत, पुरुषोत्तम दादा गंभीर ऐकू नका माझा माझ्या श्रोत्यावर लक्ष असत, पुढच्या ऐकतात हे जवळचेच बिघडतात, कारण हे आमचे सहकारी रामायणात बसतात ना खाली मान घालून ऐकतात, समजावं यांचा मोबाईल चालू आहे। मग मी निळोबा आहे असं मध्येच म्हणतो,
लोकांना वाटते आपल्याच माणसाची नावं काय घेतात, ते मोबाईल मुळे घेतात. दुसऱ्या जेवणातून आधी आले पोरं, गुरुजी जरा उशिरा आले, पण एक त्याच्यातलं जास्तच बिलिंदर पोर होत दहा बारा पोरामध्ये. ते गेलं गणपतीच्या मूर्तीजवळ, जुनाट मूर्ती होती, गणपतीच्या पोटावून हात फिरवला आणि बिंबीत बोट घातलं. त्या बिंबीमध्ये बऱ्याच दिवसाचा एक महात्मा तपाला बसला होता. जसं याचं बोट झालं आणि मारल्यावर याला सहन होईना वेदना, याच्या लक्षात आलं इंगळे बाबा की इंगळीनं इंगळे. खेळ नाही चालतो बाबा, नांगी मारली बा. पण ते इतकं बिलिंदर होत की म्हणला आता जर दुःख प्रगट केलं तर माझ्या गुरुबंधूंना प्रसाद मिळत नाही, एवढं बिलिंदर होत. म्हणून त्यानं तसंच कळस ओसली, गोंदिया बिंबीत गार वारा. गोंद्यानं ठेवला विश्वास, बोट घातलं तर गोंद्या नाही, पण गोंद्याच्या लक्षात आलं रडण्याची वेळ नाही. नार्या खरंच गार वारा, इथे गार वारा, महादेवा. सगळा वर्ग प्रसाद घेऊन तृप्त झाला. इतक्यात गुरुजी आले, मुलाचं टोळकं तिथे, सगळे पटापटा लाईन मध्ये बसले, गुरुजी बसले खुर्चीवर, बरं का पुरुषोत्तम दादा. पण या मुलांची दबक्या आवाजात चर्चा चालली, आपलं झालं एक आपण गुरुजी गुरुजी राहिले, आपलं झालं पण गुरुजी राहिले. गुरुजीला एक शंका आली होती, का रे मी आलो तेव्हा सगळे तिथे काय करीत होता. पहिलं उठलं, पहिलं बोट घातलेलं. किती वर्ष झाले गुरुजी तुम्हाला या शाळेत? जसा ऑडिटर झाला 10 वर्ष झाली बाळा, आणि माझी वागणूक चांगली चांगली असते. ते इंगळे बाबा आल्यापासून कारण त्यांची एक कला आहे दादा, आमच्यात एक एक महाराज कुठला अभ्यास करतात हे कळत. स्वतंत्र गाथे आहे त्यांचे, इंदुरीकराचा गाथा आहे. पुढची पिढी अशी जन्माला येणार की चष्मे लावूनच हा गाथा इंदुरीकर महाराज, त्यांनी क्रांती केली भाऊ. जेवढा समाज तमाशात जाणार होता एकट्यानं ओढला का नाही इकडे. आता इंगळे महाराजचा गाथा, मुंबईत एवढी गर्दी आहे, एवढी गर्दी आहे, एवढी गर्दी आहे, इंगळे बाबा सांगतात की मुंबईचं कुत्र सुद्धा उभं सेपूट आलं होतं. आरव हलवलं तर माणसाला लागतं, हे यांचे स्वतंत्र गाथे. ते आल्यापासून आम्ही बिघडलो. एवढा असर होतो विठ्ठल. गुरुजी तसेच राहिले, ते उठलं. किती वर्ष झाले? 10 झाले बाळा, आणि वागणूक चांगली असल्यानं सेवानिवृत्त याच गावात होण्याची दाट शक्यता आहे. 10 वर्ष झाले तरी तुम्हाला गणपतीच्या बिंबीतलं काही माहित आहे का? आता साधूशी न कळे दुर्जनाची बुद्धी. गुरुजी हसू नका, तुमचं सांगतो ते आमचे गुरुजी काय रे बेटा, गार वाडा आहे माझ्या कुठे असं तर नार्या नार्या बिलिंदरच. हो गुरुजी, विठ्या हो गुरुजी, महाद्या हो गुरुजी. गुरुजी निघाले गणपतीच्या मूर्तीकडे, ओर श्वास रुकडे बोललो का रे. तिथलं चाललंय, बोल नका
गुरुजी गेले हो पुरुषोत्तम दादा, गुरुजीनं बोट घातलं दिंडीत कारण नसताना उद्योग आतला तयारीतच होता, त्याचं ठरलं होतं वगैरे बाबा। गुरुजी असो की विद्यार्थी, तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंड प्रसादामध्ये हळीबळी करायची नाही। शामकर बाबा, गुरुजी हात झटकतच आले खुर्चीवर आणि मग गुरुजीचे डोळे भरून आले। गुरुजी म्हणाले, बाळांनो गारवारा नाही लेगा विंचू आहे, विंचू आहे आणि तो चावला म्हणजे दुःख पदरात पडत। तस आमच्या पंजोबानं आमचा आजोबा फसवला, आमच्या आजानं बापाला फसवला, बापानं मुलाला दर वैशाखात सुपारी फोडली घे उरकून उरकून, तसं नाऱ्यानं विठ्याला, विठ्यानं महाद्याला, महाद्यानं गोंद्याला गारवारा गारवारा गारवारा। पण जसे गुरुजी वर्गात आले तसं आमच्या सद्भाग्यानं संत आमच्या जीवनात येतात, मग ते सांगतात हित करे ती सकळ। आणि अभंगातच उत्तर पाहिजे असेल तर हित म्हणजे नेमकं काय? जीवावर देवाची कृपा होणे याला म्हणतात हित। आणि जगामध्ये कृपेपेक्षा काही श्रेष्ठ नाही। छाया तू बडी घणी तुझ्यास बडवू नको, सर्वश्रेष्ठ कृपा आहे। थोडा विचार करा इगळे बाबा, ज्याने कृपा केली तो श्रीराम आहे आणि ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान आहे। काय झालं? ज्यानं कृपा केली त्या रामाला पुलावून चालत जावं लागलं आणि ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान एका ओळीत लंकेत गेला। जय हनुमान एका ओळीत लंकेत जातो आणि कृपा करणारा राम पुलावून चालत चालत जातो, म्हणजे जगात कृपा श्रेष्ठ आहे। आणि ती कृपा होण्याकरता मध्ये संतांची गरज आहे। जसं वेगळ्या विचारात वडील असतात, दुपार पेरणीचं संकट आहे, पहिलंच कर्ज काढून पेरलं, आता कोण कर्ज देईल, अशा विवंचनेत वडील असल्यानंतर जेवण गोड जात नाही, मुलगा शाळेत जाताना 10 वर्षाचा फेला पैसे पाहिजे पप्पा, आधीच टेन्शन मध्ये होईल, जाणार पैसे नाही शिकत चालत, मुला साहेब होणार आहे, पोर रडकुंडीला आलं, मम्मीनं असं केलं, मम्मी आज कामावर असते, तुझा बाप जेवून जाऊ दे बाहेर, पैसे मी देते तुला। हा गेला बाप जेवून, गेला का ग मम्मी, म्हणाली होतीस ना पप्पा गेल्यावर पैसे देईल, दे ना पैसे, तिला माहिती पैसे नाही, पण लक्षात आलं इंगळे बाबा याचा बाप गेला तरी याच्या बापाचा कोट खुंटीलाच आहे, तुमच्याही कोट मधले निघले असेल, कोट खुंटीलाच आहे। मग मम्मी जाते बापाच्या कोटच्या खिशातले पैसे काढते आणि बाळाजवळ देते, कोट बापाचा पण हात मात्र आईचा। बापाच्या कोटच्या खिशातले पैसे मुलाजवळ येण्यासाठी मध्ये मायेच्या हाताची गरज आहे, तशी देवाची कृपा जीवावर होण्यासाठी मध्ये संताची गरज आहे। एकदा त्यांनी जर स्वीकारलं ना पाटलाची मुलं, आम्ही गरीबानं तुमच्यासारखं कुठून आणाव देवा, सांगले कुठून आणावे गोपाळा, आमचा दुबळा संसार, त्याच गोपाळाच्या वेशात तुकोबा राय। कोणाला पाठवता घरी? आमचं घरी कोणी आहे का देवा? तुम्हाला नाही हो तुकोबा राय, बाकीच्या गोपाळना अजिबात चालणार नाही वसली बाकी, सर्वांच्या शिदोळ्या तुमच्या शिदोळीमध्ये मिसळून घ्या, करावं लागलं का धरती ज्या हाती संत कृपावंत, मग पाळी पंढरीनाथ लढ्या त्यांचा। वैराचा भाऊ विभीषण आहे गंभीर महाराज, वैराचा भाऊ विभीषण आहे, पण विभीषणावर श्रीरामाला कृपा करावी लागली का?
मध्यस्थी हनुमानजीने केली. म्हणून धरिती ज्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळाकांचा, आणि परमेश्वराची कृपा जीवावर होणे याचं नाव हित आहे. आणि ती कृपा होण्यासाठी गरज संतांची आहे, मी त्याची माझे हित करेती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. आता काय 10 मिनिट आहे बाबा, बरोबर करतो बाबा. बाबा तू म्हणले एकच तास करा बाबा, कारण सहसा आता बसून चाललाय कार्यक्रम, पण देहूला आळंद दिला नाही बसत. पण आता तसं काही हा जमलं, आता मला वाटतं आता उभं सुरू करावं आपलं. नाही बाबांनाही त्रास होता, त्यांनाही तेच करावं लागतं. आता काय कथेची सामग्री देह अवसानावरी, पण ते जमलं आता. हे सगळे पाठिंबा दिला ना, त्याच्यामुळे आपलं सरकार जमलं. तुम्ही तिघानं पाठिंबा दिल्यामुळे हे जमलं. आता 5 वर्ष एकत्रित राहा बरं, नाही तर त्याला काढून खाली आम्हाला जमलं. आता एक पाडण्यासाठी ते टिकलं पाहिजे म्हणून हात आहे आमच्या एकात आला. आता सर्व सुख हा परमात्मा, सर्व सुख म्हणजे परमात्मा. आणि त्यांची आणि जोडे हरि प्राप्तीसी उपायन धरावे संताचे ते पाय, त्यांचे आणि जोडे सर्व सुख. म्हणून भागली तिकडे सर्व सुख एवढंच नाही, ते गोरे गोरे खोंड शिकवायची असतात ती पहिलं पेटोणी म्हणतात काही भागात, पहिलं त्यांना ती तरणी बांड खोंड बैलगाडीला जुंपली इंगळे बाबा. गाडी रस्त्यावर आली, नवीन गोरे ते खडखड 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 डांबरीचा आवाज उधळली, त्याला आवडे ना आठवडे बाबा. ते गोरे आवडे ना बैल उधळली, काही केल्या आवडे ना ते. त्याला लांब 1000 फुटावर एक मावशी उभी दिसली रस्त्याच्या काठाला, तिचं बाळ 2 वर्षाचं अर्ध्या रोड मध्ये होत. काय करीत होत तुम्हालाच माहिती आहे, हे घाबरून गेलं. मावशी बाजूला घ्या बैल उधळली, ऐकू गेलं पाहिजे तिला. ती मिस्त्री लावत होती, या बापाचा रस्ता आहे ना पोर्ट सांगते. मग तो 500 फुटावर आली, अहो तेवढं पोर्ट बाजूला तू पोर मरू दे, मग दावते पोलीस स्टेशन तुला. 100 फुटावर आला, अहो पोर्ट बाजूला तू मरू दे पोर. आणि गेलं त्याच्या डोक्याहून गाडीचं चाक, टोमॅटो सारखं डोकं फुटलं, तडफडून पाली सारखं पोर मेलं. याला अटक झाली आणि याच्या विरोधात कोर्टात केस चालली. 3 वर्षाने निकाल, बरोबर 12:01 कमी असताना निकाल लागला. हा ना, वकिलाच्या पाया पडला सकाळी गाडीवाला, आज निकाल आहेस साहेब वाचवा मला, तीळभर दोष नाही, 4-5 मुलीच आहे, खडी फोडायला जावं लागेल. वकील म्हणले वाचवतो, पण 500 रुपये तेव्हाचा काळ, 500 रुपये फी होईल, एक्कावन वर देईल साहेब म्हणून वाचवा. पण एक अट आहे, आज कोर्टाने रागावून प्रेमानं कसंही विचारलं तरी फक्त मी सांगतो तेवढंच बोलायचं, बुईंग म्हणायचं, बुईंग. हो साहेब, वचनानं मोडी बोलिले ते.
तसंच करील साहेब. आणि मग कामकाजाला सुरुवात झाली. अवघड बाबा इकडून ती बाई, इकडून तो बैलगाडीवाला, मध्ये न्यायाधीश, दोघांचे वकील. काना बघा, जज बोलते ते बोईन. बापाच बोईन. आडनाव काय? बोईन. गावाचं नाव? बोईन. तालुका? बोईन. वकील साहेब, हे काय पागल आहे का? एवढंच बोलत. चला विचारा साहेब, या मावशीचं पोर 3 वर्षापूर्वी तूच मारलं का? बोईन. तू या मावशीच्याच गावचा ना रे? बोईन. अरे हे काय डोक्यात फरे काय का? एवढंच बोलता, याला काही बोलता येत नाही. काय नाव तुझं? बोईन. वकील साहेब, एवढंच बोलत का हे? त्यालाच विचारा. काय रे नाव तुझं? बोईन. एवढंच बोलता येतं का तुला? त्या मावशीला दम निघला नाही इकडे बाबा. चांगलं बोलतं साहेब, चांगलं बोलतं हे. तुम्हाला असं माहित, माझ्या गावचा आहे रे, माझं पोर मारलं याला 3 वर्षापूर्वी. हो ते झालं, पण ते चांगलं बोलतं हे कशावरून? 3 वर्षापूर्वी 2000 फुटापासून वरत होत पडेल उधळली पोर बाजूला करा. बैल उधळली पोर बाजूला करा. बैल उधळली. चांगलं बोलतो साहेब. तुमचं पोर कुठं होतं? अर्ध्या रस्त्यात होत. तुम्ही मिसळी लावत होती. तो काय म्हणत होता? बैल उधळली पोर बाजूला करा. तुम्ही काय केलं? मी म्हणलं या भापाचा रस्ता आहे का, पोर म्हणून ये दाव ते पोलीस स्टेशन मारलं पोर माझं. ठीक आहे मावशी, आता मला वेगळा पुरावा शोधायची गरज नाही. तुम्ही मेलेल्या बाळाची आई सांगताय की तो 2000 फुटाहून वरडत होता. पोर बाजूला करा. पहिलं उभं पोर बाजूला करा. पहिलं त्यानं त्याचं कार्य चोख बजावलं, तुम्ही मात्र कार्य पार पाडलं नाही. मारायला कारणीभूत गाडीवाला नाही, तुम्ही आहे. निर्दोष सुटले हे, तिला अटक झाली. सुटलं रे बाबा. इंगळे बाबा हे वकिलाच्या घरी गेलं. तुमच्यामुळे वाचलो साहेब. तसं नाही रे, आम्हा वकील लोकांचं निमित्त असते. सत्यमेव जयते. तुझं खरं असेल, त्याच्यामुळे तुझा विजय झाला. आता कधीही काही झालं तर माझ्याकडे यायचा. आता काहीच नाही करणार, पुन्हा काही करणारच नाही साहेब. पण आता 12:01 झाला साहेब, आता चालतो साहेब. अरे ते फीचे 500? बोईन साहेब. अरे अरे ते कोर्टापुरतं होतं. ते तुमचं असेल साहेब, माझं ठरलेलं आहे वचन. आता साधी गोष्ट आहे इंगळे बाबा. वकिलाच्या वचनावर विश्वास ठेवून त्यांच्या वचनाप्रमाणे जर गाडीवाला वागला तर निर्दोष सुटला. तसं ईश्वर न्यायाधीश आहे, जगत हे कोर्ट आहे, संत वकील आहे, आणि तुम्ही आम्ही जीव आरोपी आहोत. त्या 4 गोष्टी लक्षात ठेवा. मग जीवरूपी आरोपीला ईश्वररूपी न्यायाधीशाच्या जगतरूपी कोर्टात आपली केस निर्दोष करून घ्यायची असेल तर वकिलाच्या वचनाप्रमाणे वागायचं. वचन न मुडे बोलले माझे हित करे ते सकळ. आणि जेने हा सवयच आहे मला वेळेत उरकायची, थोडस आधीच उरकायची सवय आमच्याही वेळ बाबाला आहे. काय सांगणार हे, थोडं 5-10 मिनिट आधीच आधीच असत. पण आमचं तर तेच सांगतात, माझं कौतुक करतात. त्याचं माऊलीचं भजन होईल. जय विठ्ठल काही चाली बिली राहू द्या. आता संध्याकाळच्या कीर्तनात म्हणून टाका. बरं का गुंडा आहे ना. मग आता काय करता? ज्ञानेश्वर मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बरं का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.